वळूयात पुढच्या बातमीकडे. नाना पटोले हे मुख्यमंत्री झाले पाहिजे, पटोलेंचे बंधू विनोद पटोलेंनी हे वक्तव्य केलंय. विनोद पटोलेंच्या वक्तव्यानंतर नाना पटोले मात्र भावुक झाले. त्यांची मुलगी म्हटली की मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, झाला पाहिजे, झाला पाहिजे. एवढा कपाड कष्ट केलेला आहे त्यांनी आणि अजूनही जमिनीशी जोडलेला माणूस आहे. प्रदेशात असला तरी असं कधी वाटत नाही की तो प्रदेशात कुठलाही कार्यकर्ता जाऊन त्याला भाऊ भाऊ म्हणून कुणी जाऊ शकते त्याजवळ. नाही प्रदेशात आम्ही पाहिलेले आहेत, मी पोलीस खात्यात नोकरीत होतो. प्रदेशात जायचं म्हटलं की मग एखाद्या मंत्र्याजवळ जायचं, छोट्या कार्यकर्त्याची हिंमत नव्हती होत. आज आमच्याकडे तर कुठलाही माणूस जर सटकन भाऊ जेवत असेल तिथं जाऊन पोहोचतो, म्हणजे एवढी आत्मीयता. त्याचा फळ त्याला मिळेल, नक्की मिळेल. सगळ्या फॅमिलीला वाटते तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आज आहे. आम्ही एका शेतकरी परिवारातलं, राजकारण आमचा कधी व्यवसाय राहिला नाही. पण आमच्या आई आणि आमच्या वडिलांनी जे शिकवण दिली होती की जे काम करायचं ते प्रामाणिक करायचं आणि त्याच प्रामाणिकतेच्या आधारावर आज मी आमदार म्हणून, खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत राहिलो आणि आमचे नेते राहुल गांधीजींनी आणि सोनिया गांधीजींनी जेव्हा मला प्रदेशचा काँग्रेसचा अध्यक्ष बनवला त्यावेळेस अनेक लोकांचा विरोध झाला. संस्थान जे संस्थानिक राजकारणी होते त्यांचा विरोध झाला आणि विरोध झेलतच राहिला. पण मी त्याच्यामध्ये प्रामाणिक पक्ष संघटनेमध्ये काम करत राहिलो आणि त्याच्यामुळे त्या मेहनतीला आज फळं आलेली आहेत. असंख्य राज्यातली कार्यकर्ते त्याच्या खांद्यावर हात ठेवून सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला उभं करण्याचं काम आम्ही केलं. तुम्ही पाहिलं असेल की आत्ता सगळे जवळपास खासदार आमचे झाले ते सगळे नवीन चेहरे आहेत, नवीन लोकांना आम्ही संधी दिली आणि त्याच्यामुळे आज जी काही परिस्थिती आहे या मेहनतीला जनतेने साथ दिला. कॅमेरामॅन साई सह गजानन उमाटे, युनियन मराठी, नागपूर.